राज्यात पत्रकारांवर होत असलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सोलापुरात पत्रकार संरक्षण कायद्याची होळी करण्यात आली आहे। राज्यभरात गेल्या काही काळात पत्रकारांवरील हल्ल्यांचा धमकावण्याचा तसेच हिंसक कृत्यांमध्ये वाढ झाली असून या विरोधात विधित करण्यात आलेला पत्रकार संरक्षण कायदा अंमलबजावणी अभावी कुचकामी ठरला असून एकतर या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करा अन्यथा कायदा जाळून टाका अशा तीव्र शब्दात संताप नोंदवत सोलापुरातील पत्रकारांच्या विविध संघटनांनी पत्रकार संरक्षण कायद्याची प्रत जाळून निषेध व्यक्त केला। हे निषेध आंदोलन गुरुवारी पूनम गेट इथं करण्यात आलं। पत्रकार कायद्याची अंमलबजावणी पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे जिल्हा निमंत्रक दैनिक सामनाचे भगवान परळीकर यांच्या प्रमुख नेतृत्वात या आंदोलनाचं उद्देश सांगताना भगवान परळीकर यांनी पत्रकार संरक्षण कायद्याची निर्मिती झाल्यापासून पत्रकारांवर हल्ल्याच्या सुमारे 225 घटना घडल्या असून त्यापैकी केवळ 37 घटनांमध्येच पत्रकार संरक्षण कायद्यातील तरतुदीअन्वये गुन्हे नोंदवले गेले आहेत अशी माहिती त्यांनी दिली। तसंच मागील काळात पत्रकारांवरील हल्ल्यांच्या हिंसक कृत्यांच्या घटना वाढल्या असून अशा घटनांमधील अपराध्यांवर पत्रकार संरक्षण कायद्यातील तरतुदीनुसार दखलपात्र गुन्हा नोंदविणे गरजेचे होते परंतु बहुतांश प्रकरणात तसं न झाल्यानं सदरचा पत्रकार संरक्षण कायदा केवळ फार्स ठरत असल्याची खंत व्यक्त केली। पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी आज राज्यभरातील पत्रकार आंदोलन करत आहेत। त्याचाच एक भाग म्हणून सोलापुरातील सर्व पत्रकार संघटना पत्रकार व त्यांचे प्रतिनिधी डिजिटल मीडिया प्रिंट मीडिया यांचे सर्व प्रतिनिधी आज या पत्रकार संरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीची मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जे आंदोलन झालं त्या सहभागी आहेत। आमची राज्य शासनाला विनंती आहे आगामी काळात पत्रकारांवर होणारे हल्ले रोखावेत आणि या कायद्याची अंमलबजावणी व्हावी अशी मागणी आम्ही शासनाकडे करीत आहोत। सदरच्या आंदोलनानंतर पत्रकारांच्या मागण्याचं एक निवेदन राज्याचे मुख्यमंत्री तसंच जिल्हाधिकारी यांच्याकडे देण्यात आलं। या निषेध आंदोलनात पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे जिल्हा निमंत्रक भगवान परळीकर, ज्येष्ठ पत्रकार दशरथ वडतिले, सोलापूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सचिव पी कुलकर्णी, वंदे मातरम पत्रकार संघाचे अध्यक्ष योगेश तुरेराव, आदी स्वीकृतीधारक पत्रकार संघाचे अध्यक्ष श्रीशैल चिंचोळकर, ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब वाघमोडे, परशुराम कोकणे, दैनिक तरुण भारतचे विनायक होटकर, प्रेस फोटोग्राफर नागेश दंतकाळे, अप्पा बनसोडे, एनडीचे सलाउद्दीन शेख, मुन्ना शेख, योगेश कल्याणकर, आदब मुन्शी, नारायण दत्तात्रय, जहूर सय्यद, राजकुमार पवार, नागय्या कलाल, विजयकुमार जुंजा, सुदर्शन तेलंग यांच्यासह सर्व जिल्ह्यातील सर्व पत्रकार संघटना, वृत्तपत्रकार, छायाचित्रकार, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सर्व पत्रकारांची उपस्थिती होती।